नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं स्वागत करतोय निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये। अर्थात 14 तारखेला काय होणार आणि 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे। प्रत्येक जण कुठे ना कुठे व्यस्त असतो, परंतु एक ट्रेडर त्याच्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि स्टॉक्स हेच त्याचे व्हॅलेंटाईन आहे। तर आपला उद्याचा व्हॅलेंटाईन बुल्स बरोबर करायचा आहे का बियर्स बरोबर करायचा आहे, आपण पाहूया। उद्याच्या लेवल्स आपल्याला पाहिजेत आणि मार्केटने थोड्या रंग दाखवलेली आहे। आजच्या कंडिशनने जर पाहायला गेलो 17,770 आजचं क्लोजिंग आहे। थोडं छान वाटलं की खूप दिवसात थोडी मुवमेंट मिळाली मार्केटला। याच्यामध्ये तर असं दिसतं की आता पुन्हा बियर्स ऍक्टिव्ह होत आहेत, परंतु एक सर्टन लिमिटपर्यंतच आहेत। 17,770 क्लोजिंग आहे, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर 17,700 अजूनही सपोर्ट झोनवरच आहे। तर उद्या इंट्राडेमध्ये काय करायचं, याच्यासाठी निफ्टीच्या काही लेवल्स इम्पॉर्टंट मी तुम्हाला देतो। यामध्ये तुम्ही जर पाहायला गेले तर मी जो सॅटर्डेला एक व्हिडिओ आपणापर्यंत घेऊन आलो होतो, यामध्ये मी आपणास सांगितलं होतं की 17,800 खाली पुटमध्ये बसा, 17,900 वर कॉलमध्ये बसा। आज तुम्हाला मोस्टली पुटमध्ये सगळ्यांना लेवल्स मिळाल्या होत्या। छानपैकी मी जो रेझिस्टन्स तुम्हाला आणि सपोर्ट काढून दाखवला होता त्यातला 17,800 आज ब्रेक केला आणि छानपैकी आज रॅली मिळाल्या। जवळपास 17,730-40 आजपर्यंत जाऊन आला, म्हणजे तुम्हाला तिथूनही खालच्या साईडला प्रत्येकाला मोठी डाऊन साईड मिळाली। ओके, मग आता उद्या काय करायचं, तर मला असं वाटतंय की उद्याच्या कंडिशन्सलाही तुम्ही थोडं त्या कंडिशन म्हणजे डाऊन साईडसाठीच रेडी राहिलं पाहिजे। इथे 17,800 उद्या रेजिस्टन्स म्हणून काम करेल, नोट डाऊन करून ठेवा प्रत्येकाने, 17,800 रेजिस्टन्स म्हणून काम करेल। 17,750 नोट डाऊन करा, 17,750 खाली तुम्हाला पुन्हा पुटमध्ये एंट्री भेटेल। 17,700 पर्यंत तुम्हाला पहिली लेवल आहे। 17,700 खाली मार्केटमध्ये पुन्हा बियर्स जोरदार इन्कम करतील किंवा त्याच्यामध्ये त्यांची एंट्री होईल, तो तुम्हाला खाली 17,600-17,500 या लेवलपर्यंत जोरदार घेऊन जाईल। हे झालं निफ्टीचं। आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये, तर बँक निफ्टीमध्ये पण सेम कंडिशन झाली आहे। मागील 7-8 दिवस कन्सॉलिडेशन चालू होतं, यानंतर आजचं क्लोजिंग 40,458 आहे। मला असं वाटतंय की आणखीनही मार्केटला 40,200 आत्ता तरी क्विक सपोर्ट आहे चांगला। 40,200 ब्रेक करतोय डाऊन साईड तर जोरदार फॉल येऊ शकतो आणि अर्थात वरच्या साईडला 41,750 ही पुन्हा रेजिस्टन्स लेवल आहे। आता इंट्राडेचा जर उद्याचा विचार करायचा आहे तर त्यासाठी मी तुम्हाला लेवल देतो, नोट डाऊन करून ठेवायच्या प्रत्येकाने। यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं की एक कन्सॉलिडेशन फेज मध्ये अजूनही मार्केट मला दिसते, या फेजच्या अजून बाहेर मार्केटमध्ये गेलेलं नाहीये। तर मला असं वाटतं की थोडं अजून तुम्ही याच्यामध्ये थांबणं गरजेचं आहे। 41,200 ब्रेक केला, जोरदार डाऊन साईड तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पण भेटेल। पीएसयूमध्ये थोडं सेलिंग प्रेशर क्रिएट झालेलं आहे। मला असं वाटतं की 41,200 खाली 41,750 ह्या लेवल्स तुम्हाला आरामामध्ये तो दाखवेल। 40,750 पर्यंत उद्या कॅपॅसिटी आहे, डेटा पूर्णपणे निगेटिव्ह बनतोय। तर मला असं वाटतं की तुम्ही सध्या तरी डाऊन साईडला तयार राहिला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या लेवल शोधायला सोपं जाईल। आणि इनकेस जर तुम्हाला तेजी करायची आहे तर तेजी आपली 41,600 वर गेल्याशिवाय कॉलमध्ये बसायचं नाहीये, नाही तर विनाकारण ट्रॅप होताल, विनाकारण लॉस करताल। ओके, तर ह्या दोन लेवल्स लक्षात ठेवा। 41,200 खाली पुन्हा पुटमध्ये एंट्री, 41,600 वर गेल्यावरच तुम्हाला कॉलमध्ये एंट्री, नाहीतर तो पुन्हा पडणार आहे जोरदार। ह्या कॉल्स आणि बँक निफ्टी आणि निफ्टी ह्या दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवा। आता मी काही स्टॉक्स देतो। स्टॉक्स देण्यापूर्वी सांगेल की ज्यांनाही स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे, आमच्याबरोबर जॉईन करायचं आहे, तर ते आमच्या अंडर डिमॅट किंवा आमचे काही काही कोर्सेस तेही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला तिथे आणखी डिटेल माहिती मिळायचा प्रयत्न केला जाईल। आणि यूट्यूबला तर 100% फॉलो करा, कारण ते रोज काही ना काहीतरी मी तुम्हाला माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करतोय। पहिला स्टॉक आहे, उद्याच्यासाठी मार्केट जर बुलिश राहते नॉर्मल सेंटिमेंटला, तर ग्रॅव्हिटा इंडिया लिमिटेड। ग्रॅव्हिटा इंडिया लिमिटेड मध्ये आम्हाला असं पुन्हा ब्रेकआउट दिसतोय। 532 क्लोजिंग आहे याचं, 535 वर 542 आणि 548 पर्यंत तो अपसाईड दाखवू शकतो। यानंतर 2 नंबरची स्क्रिप्ट आहे अपसाईडसाठी, टायटन कंपनी लिमिटेड। टायटन लिमिटेड हा जो स्टॉक आहे यामध्ये आम्हाला पुन्हा जोरदार तेजी दिसते। 2519 आहे, 2520 वर तुम्हाला 2535 आणि 2542 आणि 2560 या लेवलपर्यंत घेऊन जाईल। इंट्राडेमध्ये 10-15 रुपये तर हा आरामात देईल तुम्हाला। तर फक्त दिलेल्या लेवल्सवर लक्ष ठेवा, कारण तुम्ही पाहिलं असेल की सॅटर्डेने दिलेले 4 पैकी 2 स्टॉकने छान एंट्री दिली, 2 स्टॉकने एंट्री दिली नाही। एंट्री देणे म्हणजे काय हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा। मी जर बोलतोय की 2520 वरती घ्या, तर जोपर्यंत 2520 क्रॉस करून वर जात नाही तोपर्यंत विचारच करायचा नाहीये।
जर समजा 2520 करून गॅपअप झाला 3-4% तो सोडून द्यायचा आहे का, तर आपल्याला त्याच्यावर विनाकारण खूप मोठी रॅली मिळायची शक्यता कमी राहते, कारण त्याला खूप सारे पॅरामीटर्स असतात. परंतु गडबड होऊ नये म्हणून लक्षात ठेवा, याच्या खालून ब्रेक करून वर जाते तर तुम्हाला बेस्ट एंट्री भेटणार आहे. क्लिअर, हे छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता इनकेस मार्केट जर पडते तर डाऊनसाईड साठी मित्रांनो तुमच्यासाठी पहिली स्क्रिप्ट असेल विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेड. विनाती ऑर्गॅनिक्स मध्ये आम्हाला असं दिसतंय की पुन्हा एकदा याच्यामध्ये सेलर्स ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत. याच्यामध्ये पुन्हा 1899 आजचं क्लोजिंग आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये 1885 खाली तुम्ही पुन्हा 1875 आणि 1840 पर्यंत तो स्टेप बाय स्टेप घेऊन जाईल. 1888 खाली किंवा 1878 खाली जवळपास तुम्हाला जोरदार डाऊनफॉल याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो. ओके, याच्यानंतर 4 शेवटची स्क्रिप्ट आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो कॅनरा बँक, जो पब्लिक सेक्टर बँकिंग थोडे आता झोडपल्या वाटतंय, मार्केट पडायच्या कंडिशनमध्ये पब्लिक सेक्टर बँका करेक्शनमध्ये येऊ शकतात म्हणून मी याला घेतलाय. 284.70 आहे, 284 खाली गेला तर तुम्हाला पुन्हा तो डाऊनसाईड दाखवेल 278 पर्यंत आणि त्याच्याकडे 274 पर्यंत. ओके, म्हणजे ऍटलिस्ट 5-10 रुपयाचा डाऊनफॉल पॉसिबल आहे, तर लक्ष ठेवा कॅनरा बँकेकडे. आशा करतो जे काही कॉल्स दिले होते ट्रेड्स आपण बोलतोय बाईंग आणि सेलिंग प्रॉपरली वॉच करा, वॉचलिस्ट मध्ये ऍड करा आणि एंट्री घ्या. या व्यतिरिक्त व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, कारण त्यांना सांगा निफ्टी आणि बँक निफ्टी ते डिटेल अनालिसिस रोजच्या रोज तुम्हाला दिलं जाईल. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटेल उद्या 6:00 PM. धन्यवाद.